काय काय पाहिलं आहे आपण आतापर्यंत एक 25-30 मिनिटामध्ये सुरुवातीचे एक लक्षात ठेवायचं आहे की आम्ही नाउन असे पाहिले की त्या नाउनच्या आधी त्याला डिटर्मिन करणारे डिटर्मायनर किंवा ॲडजेक्टिव्ह कोणाच्या आधी आलेले नाउनच्या आधी आहे, म्हणजे आम्हाला यांनी परिचय करून दिला कोणाचा खऱ्या अर्थानं नाउनचा, ज्याला आम्हाला नाउन ओळखता येणार नाही. दुसरी एक गोष्ट काय आली आम्हाला की प्रेपोजिशनसुद्धा तुम्हाला मदत करणार आहे कोण ओळखण्यासाठी, नाउन किंवा प्रोनाउन ओळखण्यासाठी. एक लक्षात ठेवायचं की प्रेपोजिशनच्या नंतर लगेच नाउन येईल असं पण नाही आहे. कधी कधी असं होईल की प्रेपोजिशन येईल आणि नाउनच्या आधी परत त्याला डिटर्मिन करणारे डिटर्मायनरसुद्धा वापरले जातील किंवा ॲडजेक्टिव्ह. आपण पाहिलं की हे एकापेक्षा जास्त असू शकतात, ही सुद्धा अशी स्थिती असती. प्रोनाउनच्या आधी ॲडजेक्टिव्ह वापरले जात नाही. झालं. आणि एक आत्ता तिसरी गोष्ट पाहिले की प्रेपोजिशन या शब्दाच्या नंतर तुम्हाला नाउन किंवा प्रोनाउन आढळले नाही तर त्याला तुम्ही प्रेपोजिशन म्हणण्याचा घात करू नका, त्याला तुम्हाला आता काय म्हणता येईल, ॲडव्हर्ब म्हणता येईल. म्हणजे प्रिपोजिशन स्पेलिंगनं दिसणारा शब्द काय बनला, ॲडव्हर्ब. म्हणजे एका शब्दानं दोन जाती धारण केलं, म्हणजे तो नाउन प्रोनाउन जर त्याच्यानंतर आले तर तो काय बनतो, प्रिपोजिशन, नाही तर काय बनतो, ॲडव्हर्ब. झालं. आता आणखीन एक गोष्ट शिका त्यामध्ये, काही शब्द पहा. आपण घेतलेला हे शब्द आहे आफ्टर, बिफोर, सिन्स, या तीनचा अभ्यास आपण थोडासा आणखीन करूया. आत्ताच पाहिलं की हे प्रेपोजिशन बनू शकतात, हे ॲडव्हर्ब बनू शकतात, आणखीन ते कंजंक्शन देखील बनू शकतात. कसं बनतील सर, सेंटेन्स म्हणून पाहू आपण पटपट पटपट, लगेच कॉन्सेप्ट क्लिअर आपला, ताण नाही करून घ्यायचं. कंजंक्शन कुठं असतं, आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलं होतं, लक्षात ठेवायचं की दोन सेंटेन्सला जोडण्यासाठी जो वापरू त्याला आपण काय म्हणू, त्या वर्डला कंजंक्शन. चला, सेंटेन्स नंबर वन, सेंटेन्स नंबर टू. सेंटेन्समध्ये मेन कोण असतो, तर सेंटेन्समध्ये मेन वर्ब असतो. म्हणजे एकूण लक्षात ठेवायचं, त्या सेंटेन्समध्ये दोन वर्ब तुम्हाला जर आढळले तर समजायचं हा पट्ट्या कोण आहे, याच्यातला कंजंक्शन. चला पाहूया त्यांचा रोल आपण एक 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 सेंटेन्सवर पाहतं. बघा बरं, मी इथं घेतलं आहे आय हॅड फिनिश्ड द वर्क बिफोर. मी आणखीन एक वाक्य लिहिलं आहे आय हॅड फिनिश्ड द वर्क बिफोर हिज अरायवल. आणखीन एक सेंटेन्स वाढवला मी, आय हॅड फिनिश्ड द वर्क बिफोर ही arrived. सगळ्या ठिकाणी अंडरलाईन करून घ्या, बिफोर बिफोर बिफोर. आता काय म्हणते सर, मी तिन्ही ठिकाणी टोला मारला सर, तिन्ही ठिकाणी प्रेपोजिशन लिहिलं सर, एका ठिकाणी बरोबर आलं माझं. अहो परीक्षा आपली टोले मारायची नाही ना, तू का स्टुडंट ऑफ द इयर फर्स्ट पार्ट वाटला काय. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय भोले द्या टोले, जय भोले द्या टोले, तसं जमत नाही ना. टोल्या टोल्याचं नाही ना हे, कारण जिथं तू प्रेपोजिशन लिहायला पाहिजे तिथं तू दुसरंच काहीतरी लिहून टाकलं. एक्झॅक्ट वर्ड आम्हाला तर लगेच तो वर्ड आणि त्याची पार्ट ऑफ स्पीच, त्याचं स्थान ओळखता येणं आवश्यक आहे. आता इथं मध्ये बघा, बिफोर, बिफोरला तुम्ही इथं प्रेपोजिशन म्हणणार का, तर सर याच्यानंतर तुम्हाला फुल स्टॉप दिसतं, नाउन प्रोनाउन दिसत नाही, म्हणजे हा 100% कोण आहे, ॲडव्हर्ब. जे तुम्हाला लवकर ओळखतं ते बघायचं, लक्षात ठेवायचं. मग चला आता इथं बिफोर हे कोण आहे, ह्या दोन बिफोरमध्येच कन्फ्युजन आहे. काही तर लगेच म्हणजे सर बिफोर परत प्रेपोजिशन, अहो प्रेपोजिशन मग कोणतं प्रेपोजिशन आहे, वरचं का खालचं, ते पण बघावं लागेल ना आपल्याला. चल या याच्यामध्ये बघा, बिफोर हिज अरायवल, अरायवल कोण आहे, आत्ताच पाहिलं आपण नाउन. नाही तर परत काही जण काय डोकं लावते सर इथं काय आलं होतं, हे सर प्रोनाउन, नाही प्रोनाउन नाही आहे, कोण आहे, ॲडजेक्टिव्ह. नाउनच्या आधी येणार हे ॲडजेक्टिव्ह आहे, डिटरमायनर. 100% हा कोण झाला, याच्यातला प्रेपोजिशन. आता आपल्याला कंजंक्शन पाहायचं आहे. कंजंक्शन म्हटलं किती, दोन सेंटेन्सला, खरंच दोन सेंटेन्सला जोडलं. बघ बरं, आय हॅड फिनिश्ड द वर्क ही अराईव्ड, अराईव्ड काय झालं याच्यातलं वर्ब, आणि हे फिनिश्ड, हॅड फिनिश्ड काय झालं याच्यातलं वर्ब. किती वर्ब झाले, दोन वर्ब. पुन्हा म्हणलं का सर बिफोरच्या नंतर सर हे प्रोनाऊन आलं होतं, अरे पण हे सब्जेक्ट आहे, ह्या वर्बच्या आधी येणार,
त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे, हे फक्त दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतो आहे. म्हणजे हा कोण झाला याच्यामध्ये कंजंक्शन झालं. म्हणून हे काही काही वर्ड्स आहेत जातीचं काम करताना दिसेल, तीन जातीचं काम करताना दिसेल, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. झालं ओनली सारखा शब्द हा ॲडवर्ब बनवू शकतो, हा ॲडजेक्टिव्ह बनवू शकतो, हा कंजंक्शन बनवू शकतो, ते पाहावं लागते आपल्याला. झालं समजा मी एखादा शब्द असा दिला ओनली ओनली यू कॅन डू धिस वर्क, फक्त तू आणि तूच हे काम करू शकतोस. काय म्हणते सर ओनली, सर हे प्रोनाऊनच्या आधी आलं होतं, हे झालं वर्क. प्रोनाऊनच्या आधी येणारा शब्द कोण झाला सर ॲडजेक्टिव्ह. अरे प्रोनाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह येत नाही, नाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह येते, प्रोनाऊनच्या आधी येत नाही. मग मला सांग हा पठ्ठ्या ॲडजेक्टिव्ह झाला का? नाही सर. मग हा कंजंक्शन झाला का? अरे कंजंक्शनसाठी जोडायला पाहिजे ना त्यांना दोन सेंटेन्सला, दोन सेंटेन्स कुठे एकच सेंटेन्स आहे, नाही तर पूर्ण होती सर दोन वर्ब होते, दोन नाही ते पूर्ण म्हणून एकच झाला संच. चला पूर्ण ती वर्क फ्रेज तयार झाली. मग हा पठ्ठ्या कोण झाला याच्यातला ॲडवर्ब, कारण वाक्यामध्ये ॲडवर्बचं स्थान हे निश्चित नसते. चला त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं ही इज द ओनली सन ऑफ हिज पॅरेंट्स. द ओनली सन म्हटलं, सनच्या आधी ओनली आलं ॲडजेक्टिव्ह झालं. मग आपण त्यांच्यामध्ये आणखीन उदाहरणं पाहूया, एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आज आपण फक्त याच्यामध्ये काय काय पाहिलं, याच्यामध्ये नाऊन, नाऊनच्या आधी डिटरमायनर्स, त्याच्यानंतर नाऊनला ओळखायला गेलो, ढूंढणे गए ते नाम को और बहुत से लोग हमें मिल गए. आम्हाला कोण कोण भेटलं, आम्हाला नाऊनसोबत मिळाला कोण, त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह झालं. मग आपल्याला आणखीन जे उद्याच्या तासाला समजा ओळखायचं असं, उद्या तासाला आपल्याला जे शिकायचं ते म्हणजे प्रोनाऊन आणि ॲडजेक्टिव्ह या दोघांमध्ये काही शब्द आहेत का सामायिक, की जे गरज पडली तर प्रोनाऊन आणि गरज पडली तर ॲडजेक्टिव्ह बनतात, त्यातलं देखील आपल्याला बघायचं आहे. इतकंच नाही तर आपल्याला उद्याच्या तासाला हे पाहायचं आहे की ॲडजेक्टिव्हचं एक स्थान आम्हाला कळालं आहे सर, ते नामाच्या आधी येतं आहे. मराठीमध्ये नाही का नामाच्या आधी येणारं अधिविशेषण आणि नामाच्या नंतर येणारं विधिविशेषण. आपण इथं वर्बच्या आधी म्हणजे इथं नामाच्या आधी आणि दुसरं वर्बच्या नंतर नामाशिवाय येणारं जे विशेषण आहे त्याचाही आपण अभ्यास उद्याच्या तासाला करणार आहोत. आपल्याला ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब यांच्यातला देखील फरक उद्याच्या तासाला पाहायचा आहे. काही जण म्हणतात परीक्षाच होणार नाही, काही जण निराश झालेले असतात, तसं नका करू. मी एवढं खात्रीनं सांगतो की एखाद्या शिक्षकाचं तीन चार महिने जर शिकवलं नाही ना त्याचा अभ्यासावर त्याच्या स्वतःच्या ज्ञानावर सुद्धा परिणाम होतो, लक्षात ठेवायचंय. आपण म्हणतो ना कोणाचंही ज्ञान असो की ज्ञान ही तलवार असते आणि त्या तलवारीला माहिती ना आपल्याला नेहमी धार देत राहावं लागते आणि ती धार जर दिली नाही आपण तलवारीला ती बोतट होऊन जाईन, ती गंजून जाईन, त्याला काही अर्थ नाही. झालं समजा आपण गृहित धरू की 6 महिने परीक्षाच नाही आपल्यात, असं गृहित धारा बरं मेन्सच्या 6 महिने वर्षभर. मला एक सांगा की मराठी इंग्लिशचा अभ्यास कुठं चुकणार आहे का त्यावेळेला परत एकदा नाही मी ताजा ताजा अभ्यास करेन, तसं नाही आहे. हे काही ग्रॅज्युएशनचा अभ्यास नाही, काही जण लगेच काय 1 महिना आधीच लगेच एखादं गाईड आणतील, वाचतील आणि तेच इकडून काय करतील देतील, तसं नाही. तर प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे आपला. ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह परीक्षा सोपी नसते, लेखी परीक्षा सोपी असते. काही लिहिल्यावर काही मार्क तरी देईन, ऑब्जेक्टिव्हमध्ये गणितासारखेच मार्क असतात, भेटलं तर भेटलं नाही तर गेला, त्यातल्या त्यात निगेटिव्ह मार्किंग हे लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणून एक एक मार्क गोळा करा, ज्ञान मिळवा आणि ते वाढवत चला आणि ते टिकवत जा. ठीक आहे, तर एवढ्यावर आपण थांबूया उद्याच्या तासाला, परत आपण भेटूया पुढचं शिकण्यासाठी. सुरुवातीला येणं 5 मिनटं मी यांची रिव्हिजनच घेईल, नंतर पुढे निघेल. थँक्स.